धावडाजवळच चार किलोमीटर अंतरावरती आदिवासी बांधवांचं गाव आहे ते म्हणजे वडाळी तसेच भोकरदन सिल्लोड खान्देश या तालुक्याच्या सीमेवर गावाजवळीलच दडलेले निसर्गरम्य सिडी घाट पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे यावर्षी शेकडो पर्यटक दररोज या भागाला भेट देत असल्याचं चित्र दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की धावडा गावाच्या पश्चिमेस सिडी घाट हे निसर्गरम्य ठिकाण आहे या घाटाजवळ येणारे वडाळी गाव आदिवासी बहुल आहे हे ठिकाण मराठवाडा विदर्भ खानदेश या तिरंगी सीमेवर असल्यानं निसर्गाचा अणमोल ठेवा म्हणून याकडे पाहिलं जात आहे या घाटाविषयी जुने जाणकार सांगतात की पूर्वी या डोंगराच्या पायथ्याची मोठी खोल दरी होती या दरीत उतरण्यास व वर चढण्यास जुन्या काळात पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या या दरीत जाणं आणि परत येणं सहजासहजी शक्य होत नसल्यानं या पायरूपी घाटाला सिडी घाट या नावानं ओळखलं जाऊ लागला आहे यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे निसर्गरम्य सिडी घाटाचं चित्र पालटून गेलं आहे धोरंतरावर एकसारखे वाहणारे धबधबे आणि पाण्याचा येणारा जोरजोराचा आवाज दऱ्यांतील भुयारे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे सिडीघाट विलोभनीय वातावरण पाहण्यासाठी दूरवरून प्रत्येक पर्यटक आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतोय या ठिकाणी शाळेच्या सहली डब्बा पार्टी आणि निसर्गप्रेमी नागरिकांची दररोज रेलचेल असते एकंदरीत हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून पुढे येत आहे मात्र या स्थळाकडे राज्य सरकारचे अशक्य दुर्लक्ष आहे असे दिसून येत आहे सिडी घाटाकडे जाण्यास योग्य रस्ता नाही त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला खळग्यांनी पायपीट करावी लागते पर्यटन खात्यानं हा परिसर विकसित केला तर हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून पुढे येऊ शकेल तसेच सिडी घाट कातरंबा घाट मैस घाट या निसर्गरम्य परिसरांचा पर्यटन क्षेत्र म्हणून समावेश करावा व शासनाने या पर्यटन स्थळाची पाहणी करून दखल घ्यावी व शासनानं या पर्यटन स्थळांची पाहणी करून दखल घ्यावी त्याचबरोबर पर्यटन स्थळ घोषित करावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास धावडा जालना नवनवीन